मी 39 वर्ष शिवसेनेत होतो, मातोश्रीवरती काय काय घडलं आतलं बाहेरचं सगळं मला ठाऊक आहे। तोंड उघडायला लावू नका, यापुढे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध बोललात तर सगळं काही बाहेर काढेन आणि मग तुमची पळताभूई थोडी होईल, असा सज्जड दम माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलाय। ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना पंतप्रधान मोदींवरती बरंच तोंडसुख घेतलं होतं। सुशांतसिंग राजपूत प्रकरणात स्वतःच्या कुटुंबाला क्लीन चिट दिली होती। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या विधानांचा उल्लेख करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती निशाणा साधला होता। राणे यांनी या सगळ्याच गोष्टींवरती भाष्य करताना उद्धव यांना पत्रकार परिषदेत घायाळ केलं। आता शिवसेना काय बोलणार ते पाहावं लागेल। राणे पत्रकार परिषदेत खूपच आक्रमक होते, त्यांनी उद्धव यांना खडे बोल सुनावले। सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या नव्हती, ती हत्याच होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील। सुशांतसिंग प्रकरणाची चौकशी CBI करतीये। आज जे मी काही बोललोय ते CBI पाहत असेलच आणि त्यांनी मला बोलवलं माझी मुलं नितेश आणि निलेश त्या बाबतीतली माहिती देऊ। स्वतःच्या मुलाला क्लीन चिट देण्याचा ठाकरेंना काय अधिकार? पोलिसांचा वापर करून ते मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, असा हल्लाबोलही राणे यांनी केला। ठाकरे यांनी भाजपावाल्यांना बेडूक म्हटलं होतं, त्यावर राणे म्हणाले तुम्ही तर गांडूळ आहात, त्यांना दोन दोन तोंड असतात, तुम्ही हिंदुत्व सोडलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात, आता पुन्हा हिंदुत्ववादी असल्याचं सांगता आहात, कोणतीही धमक नसलेला हा पुळचट मुख्यमंत्री आहे, मराठा समाजाचा ते द्वेष करतात, या समाजाला ते कधीही आरक्षण देणार नाहीत, धनगर समाजाला देखील देणार नाहीत, राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास नाही, GST कायद्याची माहिती नाही आणि केंद्रावर टीका करायला निघालेत, काय तर म्हणे वाघाला डिवचू नका, तुम्ही वाघ आहात का? मुख्यमंत्री असूनही कोरोना काळात घरी बसून होतात, तुम्ही कसते वाघ? असंही नारायण राणे म्हणाले। शिवसेना प्रमुखांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव यांनी बाळासाहेबांना छळलं। दादरमधील शिवसेना भवनचं उद्घाटन करून त्याच ठिकाणी गडकरी चौकात दसरा मेळावा घ्यावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती, ती डावलून उद्धव यांनी शिवाजी पार्कवरच मेळावा घ्यायचं ठरवलं। मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा दुसऱ्या दिवशी सामना छापून आला तेव्हा बाळासाहेबांना धक्काच बसला, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असा दावा नारायण राणे यांनी केला। शिवसेनेच्या आमदार खासदारांची कामं होत नाहीत ते तक्रारी करतात, राज्यात विकास कामं होत नाहीत, राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलंय, त्यावर बोलायला ठाकरेंना वेळ नाही। त्यांचे 56 आमदार नरेंद्र मोदींच्या भरवशावर निवडून आले, मुख्यमंत्री पदावर राहण्याची ठाकरेंची लायकी नाही अशी टीकाही नारायण राणे यांनी यावेळी केली। ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर न्यूज। मी शिवसेनेत 39 वर्ष होतो, शिवसेनेत अनेक पद माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिली, राज्याचा मुख्यमंत्री पण केला, तो बेडूक पण नाही वाघ म्हणून, याची लायकी नव्हती म्हणून याला केलं नाही मुख्यमंत्री, आणि बाळासाहेब ठाकरे असते तर याला मुख्यमंत्री केला नसता, त्यामध्ये काय कामाचा नाही माणूस आहे, काय नाही पुळचट माणूस, उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि परत माझ्या राणे कुटुंबाच्या भारतीय जनता पक्षाच्या वर टीका आग पाकट करायचा प्रयत्न केला, जे 39 वर्षात पाहिलं अनुभवलं ते सगळं बाहेर येईल,